भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर राजकीय नेते पदाचा राजीनामा देतात. लालू प्रसाद यादव, जयललिता हे नेते राजीनामा देऊन शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र खुर्ची सोडायला तयार नाहीत, असं टीकास्त्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिण दिल्लीत आज प्रचारसभेत सोडलं. शहा यांनी आज हरियाणा आणि दक्षिण दिल्लीत प्रचार केला. हरियाणातल्या करनाल इथं त्यांनी जाहीर सभा घेतली. इंडिया आघाडीकडे नेता नाही आणि धोरणही नाही, त्यामुळे काँग्रेस तुष्टीकरणाचं राजकारण करत आहे, असा आरोप अमित शहा यांनी यावेळी केला. त्यानंतर शहा यांनी हिसार इथं जाहीर सभा घेतली. काँग्रेस सत्तेत असताना अनेक घोटाळे झाले, असा आरोप शहा यांनी केला. झज्जर इथं झालेल्या सभेतही अमित शहा यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नवी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेतली.